Hey class, good morning. मी आहे रोहित आणि आपण बघत आहात अनामस्टँड मॅथ्स. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2 चा क्वेश्चन नंबर 1, जो की आपल्याला विचारलेला आहे. एक ट्रायंगल आहे आणि त्याचे मेजरमेंट दिलेले आहे. त्याच्यामध्ये रे म्हणजे किरण, पीएम हा अँगल QPR चा बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक आहे का हे आपल्याला काय करायचे शोधायचं आहे. तर चला मग काय करणार आहे मी सगळ्यात आधी, तर मला माहित आहे महत्वाचं काय सांगितलं त्यांनी, डायरेक्ट त्यांनी रेशो प्रपोर्शन मध्ये दिलेत का, तर हे आपल्याला चेक करायचं आहे. चेक केल्यावर जर ते रेशो प्रमाणात असेल, प्रपोर्शन मध्ये असतील, तर हा रे पीएम हा त्या अँगलचा बायसेक्टर असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे कोन दुभाजक असणार आहे. त्यासाठी मी आधी काय लिहिणार आहे, तर लिहिणार आहे PQ अपॉन PR इज इक्वल टू काय करणार आहे मग मी यांच्या व्हॅल्यू लिहायचे. PQ किती आहे तर लक्षात ठेवा, PQ 7 अपॉन PR 3, बरोबर आहे का. मग तसंच मी याला काय म्हणणार आहे, 1 इक्वेशन नाव देऊया. मग दुसरं लिहिणार आहे, दुसरं काय लिहितो, QM अपॉन MR, बरोबर आहे का. काय लिहिणार आहे सेकंड वन, तर QM अपॉन MR व्हॅल्यू काय काय आहे, तर 3.5 अपॉन 1.5. आता जरा थोडस लक्षात ठेवा, मी हा फक्त आपल्याला रेशो प्रपोर्शन मध्ये करायचे, बरोबर आहे का. आता दोन कंडिशन होऊ शकतात, काय करू शकतोय, तर हा मी पॉइंट ए तो कट करणार आहे वरचा आणि खालचा, म्हणजेच काय होणार आहे 35 अपॉन 50, बरोबर आहे का. मग आता मी टेबल म्हणतोय काय, तर 5 3 जा आणि 5 7 जा, बरोबर आहे का. 7 अपॉन 3 म्हणजेच मी जर याला इक्वेशन टू म्हणलं इंट्रँगल QP अपॉन PQ इज इक्वल टू QM अपॉन MR, बरोबर आहे का. इथं मी म्हणणार आहे फ्रॉम 1 and 2, बरोबर आहे का. रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR, बरोबर आहे का. तर अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, पहिले एक्झाम्पल पूर्णपणे सॉल्व्ह झालेलं आहे. सेम मी तसंच करणार आहे सेकंड, तर बरोबर आहे. सेकंडचे काय करायचं आहे, आता फक्त नेमिंग लिहायचं राहिलेलं आहे माझं. काय काय आहे, सेम आहे, काय त्यांनी दिले PQR आणि तर मग आता परत मी काय करणार आहे, परत हे लिहिणार आहे. हे लिहित असताना कसं करणार आहे, कसंही लिहिलं तरी काय चालतं, त्याला काही फरक पडत नाही की तुम्ही कसं लिहिताय. दिस अपॉन दिस और दिस अपॉन दिस कसंही लिहिलं तरी चालतं. मग सेकंड वन सोडवताना काय करणार आहे, तर PQ अपॉन PR इज इक्वल टू काय असणार आहे, 10 अपॉन 7, ह्याला इक्वेशन वन म्हणणार. QM अपॉन MR ज्या सिक्वेन्सनं घेतले तिथनंच ते पळवायचं असतं, हे पण लक्षात ठेवा. इज इक्वल टू 8 अपॉन 6, आता ह्याला डिवाइड केलं तरी ते येणार आहे 4, आणि ह्याला पण डिवाइड केलं तरी ते येणार आहे 3. म्हणजेच ह्याला इक्वेशन 2 दिलं, तर PQ अपॉन PR इज नॉट इक्वल टू QM अपॉन MR, म्हणजेच ह्याचे रेशो कसे प्रोपोर्शनल ऑफ अँगल QPR झालं. सेम तसंच काय करणार आहे, थर्ड पण आपण सॉल्व्ह करणार आहे, ते तुम्हाला होमवर्क आहे, तुम्हीच करायचं आहे, लक्षात ठेवा. चला तर आता आपण काय करणार आहे, तर सेकंड क्वेश्चन बघणार आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये सांगितलंय ट्रायंगल PQR, यामध्ये मेजरमेंट दिले PM इज इक्वल टू 15, देन PQ इज इक्वल टू 25, PR इज इक्वल टू 20 अँड NR इज इक्वल टू 8. देन शो दॅट, काय सांगितलंय, दॅट MN इज पॅरलर टू RQ. जर MN ही RQ ला पॅरलर असेल तर त्याचं रिझन द्या. मग आता मी सुरुवात करणार आहे, काय करणार आहे लक्षात ठेवा. सगळ्यात आधी मी इथं लिहिणार आहे PQ इज इक्वल टू काय असणार आहे,
तर पी एम बरोबर आहे का पी एम प्लस एम क्यू रीजन देणार आहे इथं पी डॅश एम डॅश क्यू बरोबर आहे का हे एक लाईन येते मग इथं काय होणार आहे वेट इज इक्वल टू 15 प्लस एम क्यू म्हणजे याची जर आपण व्हॅल्यू काढली आपण एम क्यू इज इक्वल टू काय होणार आहे 25 मायनस 15 इज इक्वल टू 10 किती आहे एम क्यू इज इक्वल टू 10 येणार आहे करणार आहे म्हणजेच मी काय करणार आहे तर पी आर पी आर इज इक्वल टू पी एन प्लस एन आर रीजन देणार आहे बरोबर आहे काय पी एन आणि आर बरोबर आहे का पी एन आणि आर हे आपलं काय झालेलं आहे रीजन झालंय मग इथं काय दिलेलं आहे त्यांनी पी आर किती दिलेलं आहे तर 20 दिलेलं आहे 20 इज इक्वल टू पी एन माहीत नाही मी तसंच लिहिणार आहे प्लस एन आर 8 दिलं आहे म्हणजेच काय होणार आहे पी एन इज इक्वल टू 20 मायनस 8 इज इक्वल टू 12 आपल्याला काय केलेलं आहे एन पी पण भेटलेला आहे तर मी इथं डायरेक्टली इथं म्हणणार आहे नाव नाव पी एम अपॉन एम क्यू म्हणजेच काय होणार आहे इथं तर पी एम किती 15 अपॉन 10 इज इक्वल टू ह्याला भाग जाणार आहे म्हणजे 5 3 जा 15 आणि 5 2 जा 10 याला मी म्हणणार आहे इक्वेशन वन सेकंड म्हणताना काय करणार आहे तर पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू काय होणार आहे तर 12 अपॉन 8 मग 4 3 जा 12 4 2 जा 8 याला पण मी म्हणणार आहे इक्वेशन टू देन इन ट्रायंगल पी क्यू आर काय होणार आहे आता ट्रायंगल पी क्यू आर मध्ये तर पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर होऊ शकते मी याला काय म्हणणार आहे रिझन देणार आहे फ्रॉम 1 and 2 बरोबर आहे का फ्रॉम 1 and 2 मग जर असं असेल तर मी इथं म्हणणार आहे सेक एन एम पॅरलर साईड आर क्यू रीजन असणार आहे कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम अशा प्रकारे आपलं हेही एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आता जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला पी एन एम हा काय दिलेला आहे ट्रायंगल दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी दाखवलंय काय तर क्यू एन क्यू एन जे आहे हे काय आहे अँगल बाय सेक्टर आहे बरोबर आहे का तर इथं सिम्बॉलिक पण दाखवलंय आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये पण त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे तर चला तर मग आपण डायरेक्ट हे काय करायचंय सोडवायला घ्यायचंय मग मी सुरुवात करणार आहे इन ट्रायंगल पी एन एम एन क्यू इज अँगल सॉरी इज बायसेक्टर ऑफ अँगल पी एन एम बरोबर आहे का रीजन काय देणार आहे ना तर गिवन बरोबर आहे का तर आपल्याला हे ऑलरेडी दिलेलंच आहे त्यांनी मग नेक्स्ट स्टेप काय करणार आहे तर एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू काय होणार आहे तर एम क्यू अपॉन क्यू पी या ठिकाणी जर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर मी इथं असं म्हणणार आहे अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल बरोबर आहे का आता याची मी मेजरमेंट लिहिणार आहे 5/7 इज इक्वल टू 2.5 अपॉन
क्यू पी आता याची वैल्यू काढायची म्हणजे मी इथं काय करणार आहे तर लक्षात ठेवा क्यू पी इज इक्वल टू 2.5 × 7 × 5 ही डिवाइड होणार आहे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथं 1 चा करणार आहे मी हे 2 चा करणार आहे परत ह्याला पॉइंट मी जर केलं तर पी क्यू इज इक्वल टू 3.5 हे झालं माझं काय असणार आहे आन्सर असणार आहे अशा प्रकारे हे माझं मेजरमेंट याचं जे आहे हे पूर्णपणे संपलेलं आहे अशा प्रकारे आपण थर्ड एक्झाम्पल पण पूर्ण संपवलेलं आहे आता या ठिकाणी आपण चौथं एक्झाम्पल व्यवस्थित बघितलं तर आपल्याला एक ट्रायंगल दिलाय ए बी सी त्याच्यामध्ये त्याच्या अँगलचे मेजरमेंट दिलेत अँगल ए पी क्यू 60 आणि ए बी सी आपण 60 म्हणून मी इथं सुरुवात करणार आहे पण त्याच्याआधी आपल्याला काय प्रूफ करायला लावलेलं हे गिवन दिल्यानंतर तर त्यांनी सांगितले ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे काय करायचं आहे प्रूफ करायचं आपल्याला मग हे कसं करणार आहे तर बघा मी डायरेक्टली इथं आधी म्हणणार आहे काय तर अँगल ए पी क्यू कॉन्गरंट अँगल ए बी सी रीजन काय गिवन लक्षात ठेवा 60 60 दिले हे गिवन आहे ना आपल्याला तर मग आपण गिवन दिले म्हणून मी इथं पुढे जाऊन म्हणणार आहे सेक पी क्यू पॅरलल साइड बी सी याला जर बघितला आपण 1 नंबर देणार आहे आणि रीजन काय देऊ शकतो अजून पुढं तर मी इथं म्हणणार आहे corresponding angle test बरोबर आहे का corresponding angles test मग आता असं जर मी पुढे गेलो तर या ठिकाणी लक्षात ठेवा मी पहिल्यांदा काय केलंय तर हे गिवन जे आहे हे अँगल कॉन्ग्रंट दाखवले का तर हे गिवनच आहे परत हे सेक पी क्यू ला पॅरलल साइड बी सी हे दाखवले का तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट बरोबर हे अँगल सेम असल्यामुळे त्याचे साइड पण कसे असणार आहेत पॅरललच असणार आहेत आपल्याला बरोबर आहे का मग मी आता पुढे जातो आणि इथं काय लिहिणार आहे तर इन ट्रायंगल ए बी सी इन ट्रायंगल ए बी सी इथं डायरेक्ट लिहितोय मी सेक पी क्यू पॅरलर साइड बी सी फ्रॉम 1 बरोबर आहे का तर आपण एक वरून हे इथं असं सिद्ध केलेला आहे देअरफोर आता जर ही याला पॅरलर असेल म्हणजेच काय असणार आहे तर ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी रीजन काय असणार आहे तर बी पी टी बेसिक प्रोपोर्शनिटी थेरम आपण या ठिकाणी इथं काय केलेलं आहे हे एवढं छोटंसं एक्झाम्पल असतात लक्षात ठेवा जॉमेट्रीमध्ये खूप छोटे छोटे म्हणजे एक्झाम्पल दाखवताना तर खूप मोठे दाखवलेत पण त्यांचं सोल्युशन खूप छोटं आहे आपल्याला बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत त्यांच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत अँगल कसे आहेत कसे त्यांना कॉन्गरंट दाखवायचेत इक्वल दाखवायचेत पॅरल दाखवायचेत त्याचे रीजन माहीत पाहिजेत तर आपल्याला हे सगळं काय होणार आहे खूप सोपं जाणार आहे तर अशा प्रकारे आपलं चौथं पण इथं संपलेलं आहे आता जर तुम्ही फिफ्थ एक्झाम्पल बघितलं असेल तर आपल्याला डायरेक्टली असं दिसतंय की 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल दिल्यासारखं बरोबर आहे का दिल्यासारखं म्हणजे दिलेलंच आहे आता मग मी आता सॉल्व्ह करताना काय करणार आहे पण त्याच्या आधी आपण एक्झाम्पलकडे बघूया काय सांगितले साइड ए बी पॅरलल साइड पी क्यू पॅरलल साइड डी सी बरोबर आहे का हे पॅरल दिले त्याच्यानंतर अजून काय दिले तर ए पी इज इक्वल टू 15 पी डी इज इक्वल टू 12 बी क्यू सी इज इक्वल टू 14 देन फाइंड काय फाइंड आउट करायचं आहे तर बी क्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच जर मला इथं यूज करायचं असेल कशाचा म्हणजे आधी सॉल्व करताना मी इथं लिहिणार आहे सेक ए बी पॅरलल सेक पी क्यू पॅरलल सेक डी सी बरोबर आहे का मग आता हे सगळं लिहित असताना परत मी काय करणार आहे तर डायरेक्टली मग हे पॅरलर असतील तर मी इथं लिहिणार आहे ए पी सॉरी किंवा पी ए अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी
म्हणजे आता मी याचा व्हॅल्यू पुट अप करणार आहे. व्हॅल्यू पुट अप करताना त्याच्या आधी मी इथं रीजन काय देणार आहे, तर इथं मी रीजन देणार आहे प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. बरोबर आहे का की त्या तीन समांतर रेषांच्या छेदिका अशा प्रकारे आपण इथं दाखवलेलं आहे. मग पुढे जाऊन काय करणार आहे, तर मी त्याच्या व्हॅल्यू पुट अप करणार आहे. 15/12 इज इक्वल टू काय असणार आहे, तर बी क्यू अपॉन हे तर काय होणार आहे 14 येणार आहे. म्हणजेच मी क्रॉस इथं जर केलं तर इथे येणार आहे बी क्यू इज इक्वल टू 15/14/12. हे लक्षात ठेवा, मी क्रॉस केलेलं आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मग इथं जर मला डिवाइड करायचं झालं तर 2/6 = 12 आणि 2/7 = 14. मग पुन्हा 3/2 = 6, 3/5 = 15. मग काय होणार आहे, बी क्यू इज इक्वल टू 35/2. जर असं असेल आणि पुन्हा मी याला डिवाइड केलं तर डायरेक्टली माझं जे आन्सर असणार आहे ते असं असणार आहे 17.5 युनिट. अशा प्रकारे आपण आपलं क्वेश्चन नंबर 5 एक्झाम्पल पण सॉल्व केलेलं आहे. खूप सोपे आहेत. मी जे थेरम तुम्हाला आधी सॉल्व करून दाखवलेले आहेत, जे एक्सप्लेन केले ते व्यवस्थित बघा का, तर त्याच्याच प्रॉपर्टी, त्या थेरमच्याच प्रॉपर्टी आपण काय करतोय ह्या एक्झरसाइजमध्ये सगळ्या यूज करतोय आणि याचा उपयोग आपल्याला पुढं पण होणार आहे. त्याच्यामुळं ह्या कशाप्रकारे थेरम्स करायचे आहेत व्यवस्थित तुम्हाला जसं करता येईल त्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही हे व्यवस्थित करा. आता या ठिकाणी जर 6 एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला क्वेश्चन पण बघायची गरज नाही का, तर मी फक्त डायग्राम बघणार आहे. एम एन पी यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं अँगल बाय सेक्टर म्हणजेच काय दाखवलेत, सेम अँगल दाखवलेत, म्हणजेच एन क्यू हे अँगल बाय सेक्टर असणार आहे. बरोबर आहे का, मग बरोबर आहे. मग आपल्याला फाइंड आउट करायला लागले तर मेजरमेंट दिलेत प्रत्येक साईडचं, तर या ठिकाणी क्यू पी फक्त आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग मी सुरुवातीलाच काय करणार आहे, खूप बेसिक गोष्ट लिहायचं आहे, खूप टफ काय लिहायचं नाही आपल्याला. तर मी इथं म्हणणार आहे इन ट्रँगल, काय म्हणणार आहे, इन ट्रँगल एम एन पी, एम एन पी एन क्यू बायसेक अँगल एम एन पी. बरोबर आहे का, काय बायसेक फक्त त्यांना तिथं दाखवणार आहे. बायसेक अँगल एम एन पी. आता अजून पुढे जाऊन काय सांगणार आहे, तर मी जर बायसेक करत असेल तर डायरेक्टली लिहिणार आहे काय, तर एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू एम. बरोबर आहे का. मग पुढे गेलं तर सॉरी क्यू पी ए रीजन डायरेक्टली देणार आहे काय, तर अँगल बायसेक्टर्स प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. मग या ठिकाणी जर मी तसं लिहिलं तर मेजरमेंट डायरेक्ट लिहिणार आहे 25/40 इज इक्वल टू 14/QP. हे डायरेक्टली लिहिलं की क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, तर इथं मी असं लिहिणार आहे QP इज इक्वल टू, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, हे QP इकडे नेतोय. आता हे 14 * हे वर गेले की मल्टिप्लाय होणार आहे 40 = 25. आता व्यवस्थित जर लक्षात दिलं तर 5/5 = 25, 5/8 = आपल्याला माहिती आहे किती येते. मग आता जर मी यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर मी मल्टिप्लिकेशन करून पुन्हा 5 डिवाइड करणार आहे, म्हणजेच मला आन्सर मिळणार आहे 22.4 युनिट्स. अशा प्रकारे आपलं 6 एक्झाम्पल आहे ते पण पूर्णपणे झालेलं आहे.
आता जर तुम्ही क्वेश्चन नंबर 7 बघितला मला ज्योमेट्री का आवडतं तर लक्षात ठेवा यामध्ये आपण फिगर जरी बघितलं तर आपलं काय सोडवायचं आहे कसं सोडवायचं ह्या गोष्टी लगेच आपल्याला स्पष्ट होतात जर आता तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर ऑलरेडी त्यांनी आपल्याला काय सांगितलंय तर BA पॅरलल DC पॅरलल EF बरोबर आहे का हे एकमेकांना काय आहे पॅरलल आहे असं आपल्याला दाखवलेलंच आहे मग आता आपण म्हणजे त्याला मी काय म्हणणार आहे तर गिवन रीजन देणार आहे गिवन अजून थोडं पुढे जाऊन मला जर करायचं असेल तर आता काय होणार आहे तर आपण प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल हे काय करणार आहे यूज करणार आहे म्हणजेच मी तर लिहिताना लिहिणार आहे तर AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF आता जर तुम्हाला इथं रिझन लिहायचं असेल तर मी इथं लिहिणार आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलर लाइन्स अँड देअर ट्रान्सवर्सल बरोबर आहे का ट्रान्सवर्सल हे आपण काय केले याची एक रिझन दिलेलं आहे आता जर हे इथपर्यंत झालं तर आता मी डायरेक्ट काय करणार आहे पुढे याच्या व्हॅल्यू पुटअप करणार आहे म्हणजे 12 अपॉन x इज इक्वल टू 8 अपॉन इथं किती होतं 4 म्हणजेच आता मी x इथंच ठेवणार आहे काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे याचं मग मी करणार आहे 4 2 4 1 6 म्हणजेच इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक्स इज इक्वल टू 6 आहे पण आपल्याला एक्स पण काढायला हवं अजून काय विचारलंय तर AE काढायचंय काय काढायचं मग मी इथे लिहिणार आहे AE इज इक्वल टू AC प्लस CE म्हणजेच 12 + 6 इज इक्वल टू 18 अशा प्रकारे आपल्याला AE ची व्हॅल्यू पण भेटलेली आहे खूप सोपे एक्झाम्पल आहे फक्त व्यवस्थितच तुम्ही लक्ष द्या आता जर आपण क्वेश्चन नंबर 9 बघायला गेलो आहे पण त्याच्या आधी क्वेश्चन नंबर 8 येतो तुम्हाला होमवर्क आहे हे लक्षात ठेवा आपण 9 मध्ये बघणार आहे काय बघणार आहे तर अँगल दिलाय ABC हा एक ट्रायंगल दिलाय आणि ऑलरेडी त्यांनी सांगितले काय तर BD इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC चा बायसेक्टर आहे आणि एक ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची लक्षात ठेवा काय करायचे आपल्याला इथं एक ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे तर मी व्यवस्थित आधी जातोय काय म्हणणार आहे तर इन ट्रायंगल ABC रे काय म्हणणार आहे मी किंवा ठीक आहे मी फक्त इथं म्हणतोय BD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC बरोबर आहे का हे काय केलेलं आहे BD बायसेक्टर दाखवलेलं आहे ऑफ अँगल ABC रिझन काय आहे तर मी इथं म्हणणार आहे डायरेक्ट गिवन आपल्याला इथं गिवन दिलेलं आहे फिगरमध्ये बघायचं आहे लक्षात ठेवा एक्झाम्पलमध्ये पण देतात पण जास्तीत जास्त आपण प्रयत्न फिगर्सवरनं कसं काढता येतील आपल्याला एक्झाम्पलचे सोल्युशन इकडं लक्ष द्यायचं आहे मग आता आपण काय करणार आहे आता जर बायसेक्टर असेल तर मी डायरेक्टली इथं लिहिणार आहे काय तर AB अपॉन BC इज इक्वल टू काय येणार आहे तर AD अपॉन DC रिझन काय असणार आहे तर रिझन इथं मी लिहिणार आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल बरोबर आहे का हे काय आपण दिले इथं रिझन पण दिलंय मग मी डायरेक्ट इथं लक्ष ठेवा व्हॅल्यू पुटअप करणार आहे मग इथे येणार आहे एक्स अपॉन काय एक्स प्लस 5 इज इक्वल टू एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2 आता जर या व्हॅल्यू पुटअप केल्या तर पुन्हा इथं काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे म्हणजे तिथे एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 इज इक्वल टू हे एक्स मायनस 2 ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 2 हे काय करणार आहे डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहे आता मग मी एनआयला मल्टिप्लाय केले की एक्सने एक्सला मल्टिप्लाय केले की एक्स स्क्वेअर एक्सने 2 ला मल्टिप्लाय केले की
2x is equal to याने याला multiply के लिए कि x square minus sorry plus x ने 5 ला 5x पुन्ना minus 2 ने x ला multiply के लिए कि काय ना रे तर minus 2x इता पुन्ना minus 5 2 जा 10 गाने आता next step अशे असणार आहे x square plus 2x is equal to x square plus 3x minus 10 मग आता पुढची स्टेप जर मी अजून घेतली तर इथं काय होणार आहे x square plus 2x minus x square plus हे प्लस आहे पलीकडे आलं minus 3x होणार is equal to हे minus 10 जसं जसं तिथंच ठेवा मग हे x ला x कट होणार आहे आता इथं काय होणार आहे 2x minus 3x म्हणजे काय ग्रेटर नंबर साइन म्हणजे इथे येणार आहे नुसता x is equal to minus x x ला x कट होणार आहे म्हणजे इथे येणार आहे सॉरी साइन माइनस ला माइनस कट होणार आहे म्हणजे आपल्याला काय होणार आहे ते x भेटणार आहे मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे x ची व्हॅल्यू पूर्णपणे काढलेली आहे आता लक्षात ठेवा जर मला ही व्हॅल्यू काढायची असेल तर काय होणार आहे 10 plus 5 is equal to 15 म्हणजे bc is equal to 15 होणार आहे इकडे लक्षात ठेवा 10 minus 2 is equal to किती होणार आहे तर 2 म्हटलं की 8 येणार आहे आणि 8 plus 2 असं जर इथं दाखवलं तर सॉरी 10 plus 2 असं जर दाखवलं तर 12 येणार आहे त्यांचा रेशो पण कसा असणार आहे प्रोपोर्शन मध्ये असणार आहे कारण तो अँगल बायसेक्टर आहे म्हणून आपल्याला जर पुढे काढायचं सांगितलं तरच मी हे सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा पण आतापर्यंत आपलं इथंच फक्त आपलं एग्जांपल पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी आपलं 9वा एग्जांपल पण संपलेलं आहे क्वेश्चन नंबर 10 ची आपण ऍक्टिव्हिटी करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी एक ट्रायंगल दिलेला आहे डी ई एफ त्याच्यामध्ये अजून एक ट्रायंगल दिलाय पी क्यू आर आणि काय सांगितलेलं आहे तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले पी क्यू पॅरलल डी ई म्हणजे जर आपण पहिली ऍक्टिव्हिटी फिलिंग द ब्लँक्स बघा गेलो तर आपल्याला प्रूफ करायला सांगितलंय इन ट्रायंगल ए डी ई ए सॉरी इन ट्रायंगल एक्स डी ई एक्स डी ई मध्ये काय सांगितलेलं आहे पी क्यू पॅरलल डी ई बरोबर आहे का डी ई ही पॅरलल पी क्यू ला डी ई ही काय आहे पॅरलल आहे असं आपल्याला इथं दाखवलेलं आहे मग असं असेल तर मी डायरेक्टली बीपीटी लिहिणार आहे बीपीटी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनल थेरम काय लिहिणार आहे पी एक्स पी अपॉन पी डी काय असणार आहे पी डी आणि इकडे काय असणार आहे तर एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर आहे का फर्स्ट इक्वेशन दिले आणि बीपीटी म्हणलेले बेसिक प्रोपोर्शनल थेरम दाखवलेलं आहे तसंच इकडे करणार आहे इन ट्रायंगल एक्स ई एफ मध्ये पुन्हा त्यांनी दाखवले काय तर क्यू आर पॅरलर ई एफ बरोबर आहे ई एफ ला काय पॅरलर हे गिवनच आहे हे लक्षात ठेवा इथं पण काय आहे गिवनच आहे मग आता मी डायरेक्टली लिहिणार आहे काय तर एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ सेकंड इक्वेशन बीपीटी म्हणणार आहे मग एक आणि दोन वरून आता या जर ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एक्स क्यू आणि क्यू ई हे काय दोन्हीकडे कॉमन आहे म्हणजेच मी इथं असं म्हणू शकतोय का तर एक्स पी अपॉन पी डी म्हणजे हे पण काय असणार आहे त्याचे रेशो कसे असणार आहेत सेम असणार आहे याचे आणि याचे पण रेशो कसे असणार आहेत हे प्रपोर्शन मध्ये असणार आहे क्यू अपॉन आर एफ हे पण काय असणार आहे प्रपोर्शन मध्ये असणार आहे तर लक्षात ठेवा अशा प्रकारे तर अशा प्रकारे देअरफोर अ से पी आर पी आर पॅरलर साय डी एफ हे जर याला आणि हे याला जर पॅरलर असतील तर ऑब्व्हियसली तिसरी साईड पण तिसऱ्या साईडला काय असणार आहे पॅरलर असणार आहे त्याला रिझन देणार आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनिटी थेरम अशा प्रकारे आपलं 10 पण एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे आता जर क्वेश्चन नंबर 11 जर तुम्ही बघितला असेल तर मी थोडस ऍक्टिव्हिटी बेसमध्ये हा क्वेश्चन लिहिलेला आहे तर आता बघूया आपल्याला क्वेश्चन काय आहे तो या ठिकाणी सांगितलंय इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी
bisect angle A B C बरोबर है का and ray C E bisect angle A C B if a sec A B parallel sec A C then prove that A D sorry E D parallel B C बरोबर है का जर A B आणि B C कॉन्करंट असतील तर आपल्याला हे असं विचारले E D पॅरलल B C हे दाखवायचं आहे बघा इथं मी इथं प्रूफ पण दाखवलेला म्हणजे प्रूफ कसं करायचं हे पण सांगितलं काय करायचं हे पण सांगितलं आहे चला तर आपण ऍक्टिव्हिटी कडे वळूया सगळ्यात आधी मी काय केलं तर रे बी डी हा रे बी डी बायसेक्ट अँगल ए बी सी ए बी सी ला बायसेक्ट करतो हे गिवनच आहे बरोबर आहे का मग सेकंड स्टेपला काय केलं तर मी इथं लिहिलंय ए बी अपॉन बी सी ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय होणार आहे तर ए डी अपॉन डी सी काय होणार आहे डी सी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल हे झालं आपलं वन आणि त्याचं रीजन दोन नंबरला लक्षात ठेवा आता हा अँगल घेतला आणि त्याचा बायसेक्टर घेतला होता आता ए सी बी घ्यायचा आहे आणि त्याचा अँगल बायसेक्टर घ्यायचा आहे बी ई तर या ठिकाणी आता असं होणार आहे काय होणार आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी आता मी डायरेक्टली इथं तुम्हाला दाखवणार आहे तर ए सी अपॉन बी सी इज इक्वल टू काय होणार आहे तर ए ई अपॉन ई बी याला सेकंड नाव देणार आहे रीजन देणार आहे अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल हे समजतंय का पहिल्यांदा आपण हा अँगल घेतला नंतर ना हा अँगल घेतला आणि त्याचे बाय सेक्टर घेतले हे अँगल बाय सेक्टर आहेत हे ऑलरेडी आपल्याला गिवनच आहे आपण इथं गिवन हे रिझन दिलेलं आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा मी इथपर्यंतच व्यवस्थित सांगतोय इथनं पुढं पण आता आपल्याला याच्यातून काय घ्यायचं आहे हे कळणार आहे आता लक्षात ठेवा पुढे जाऊन आपल्याला अजून गिवन काय दिलंय तर ए बी ए बी कॉन्गरंट ए सी बरोबर आहे का इथं बघा इथं त्यांनी ऑलरेडी आपल्याला काय सांगितलंय गिवन दिलेलं आहे हे कॉन्गरंट आहे म्हणून फ्रॉम वन टू थ्री फ्रॉम वन टू थ्री मी काय म्हणणार आहे आता वन टू थ्री वरनं बघायचं असेल तर वन मध्ये बघूया आपल्याला काय दिलेलं आहे तर इथं लक्षात ठेवा आपल्याला इथं दिलंय ए बी मी इथं लिहिणार आहे ए बी अपॉन काय तर बी सी बरोबर आहे का इज इक्वल टू काय येणार आहे तर लक्षात ठेवा ए ई काय ए ई अपॉन ई बी याला काय म्हणलंय आपण इक्वेशन फोर आता हे का लिहिलंय असं तर लक्षात ठेवा हे जे सेकंड आहे हे सेकंड जसंच्या तसं मी इथं लिहिलंय का तर यालाच हे काय पॅरलर आहेत सॉरी कॉन्करंट आहे म्हणून मी इथं पण ते ऍज इट इज जसंच्या तसं इथं लिहिलेलं आहे मग आता लक्षात ठेवा हे सगळं झाल्यावर अजून मी पुढे गेल्यावर काय लिहिणार आहे तर मी डायरेक्टली आता इथं लिहू शकतोय काय लिहू शकतोय जर आता हे दोन एकमेकांना सेम असतील बरोबर आहे का तर फ्रॉम वन अँड फोर एक आणि चार वरून काय दाखवणार आहे ट्रायंगल ए बी सी ए डी ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई इज इक्वल टू ए ई अपॉन बी ई का दाखवलं असं तर लक्षात ठेवा आपण इक्वेशन वन आणि फोर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर आपल्याला कळणार आहे म्हणून आपण इथं लिहिलंय इन ट्रायंगल ए बी सी ए डी अपॉन बी सी इज इक्वल टू ए ई अपॉन बी ई पुढे जाऊन आपण म्हणले सेक ई डी पॅरलर साइड बी सी कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 11 पण आपला संपलेला आहे आणि आपला प्रॅक्टिस सेट 1.2 हा पण संपलेला आहे.